नमस्कार. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी ही पुण्यात एक वेल नोन सोसायटी आहे. बेसिकली सोसायटी म्हणजे एक सोशल जबाबदारी घेऊन ही सोसायटी आम्ही निर्माण केलेली आहे. सोशल एज्युकेशन सोसायटीमध्ये समाजात एक वेगवेगळ्या घटकांना खूप चांगल्या पद्धतीचं उच्च पद्धतीचं प्लॅटफॉर्म द्यायचं काम आम्ही करायचा प्रयत्न इथे आम्ही करतोय. खर्डी भागाच्या ठिकाणी आम्ही ही संस्था स्थापन केली. 8-9 वर्षामध्ये ही समान संस्था निर्माण केली. इथं आतापर्यंत 2 ते 3 हजार स्टुडंट विद्यार्थी पास आउट झालेत. वेगवेगळ्या जगात वेगवेगळ्या ठिकाणी ही विद्यार्थी आज कार्यरत आहेत. म्हणजे अमेरिका असेल, जर्मनी असेल, वेगवेगळ्या ठिकाणी ही मुलं कामात आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने एक लेवलला काम करतात. त्याचप्रमाणे काही मुलं गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस, काही कमिशनर्स, कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर आणि गव्हर्नमेंटच्या पण वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये काही विद्यार्थी खूप मोठ्या पद्धतीने या संस्थेत निर्माण झालेली आहे. ही अशी एक वेगळ्या पद्धतीची कमी काळामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची सोसायटी संस्था, शिक्षण संस्था करायचं एक आम्ही एक फॅमिली म्हणून प्रयत्न केला. त्याच्यामध्ये 8-10 वर्षामध्ये ही आम्हाला यश सगळ्यांच्या ब्लेसिंग्समुळे, पॅरेंट्सच्या आणि यांच्या सगळ्या लोकांच्या ब्लेसिंग्समुळे आम्ही इथे करू शकलो. त्याच्यामुळे ह्या वर्षी 18-19 मध्ये जे अॅक्रेडिशन होतं, नॅक अॅक्रेडिशन, त्याच्यामध्ये आम्हाला A+ ग्रेड चांगल्या मार्किंग प्रमाणे मिळाली, जे पुण्यात महाराष्ट्रात फर्स्ट सायकलमध्ये आम्हाला ती मिळाली. हे आमचं ही जी काय आतापर्यंत झालेला हा आमचा प्रवास होता. पण येणाऱ्या काळामध्ये की जी देशाची ऍक्च्युली गरज आहे, म्हणजे देशामध्ये आता इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये व्हास्ट गरज आहे. म्हणजे ह्याच्यापुढच्या काळामध्ये जे काय घडू शकेल तर याच्यामध्ये देशाच्या इंजिनियरचा फार मोठा स्टेक होल्डर आहे. तर त्या स्टेक होल्डर कसा असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत. तर तुम्ही आज जे बघितलं, एक 4-5 सेक्टर जरी आपण महत्वाचे बघितले तर एक तर महत्वाचा अॅग्रिकल्चर सेक्टर, म्हणजे अॅग्रिकल्चर सेक्टर आहे आपला, हेल्थ सेक्टर आहे, ऑटोमोटिव्ह सेक्टर आहे, आयटी सेक्टर आहे. आयटी सेक्टरमध्ये नवीन डेव्हलपमेंट आहे, त्याच्या सिक्युरिटी म्हणजे सायबर ह्याच्या संदर्भातला एक मोठा सेक्टर आता निर्माण येऊ बघतोय. परत सगळ्यात 5 गोष्टींनंतर एक मोठा सेक्टर आहे, तो आहे पोल्युशन, ज्याच्यावर ग्लोबलायझेशनवर आता खूप मोठा आहे. त्याच्या टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला जो लागणार आहे तो चांगला इंजिनियर लागणार. तर ह्या सगळ्या इंजिनियरसाठी काय पद्धतीने हे करता येईल? तर आतापर्यंत 50-60 वर्षामध्ये सातच आपल्याकडे जे देशामध्ये आहे ट्रेडिशनल इंजिनिअरिंग झाले. ह्याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये जसं नरेंद्र मोदी आज आपल्या देशाचे पंतप्रधान, त्यांनी जे काही गाईडलाईन्स दिल्या की म्हणजे मेक इन इंडिया आले, सॉफ्ट तुमचे इन्क्युबेशन सेंटर्स त्यांनी तयार करायला सांगितले, स्किल इंडिया त्यांनी सांगितलेले की ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोड्यूस करा. आणि त्या पद्धतीने ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आम्ही ते ऑलरेडी गेली 2-3 वर्षापासून त्याचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सक्सेस मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत की अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये कसं गेलं पाहिजे, तर इंजिनियर कसा असायला पाहिजे की त्यांनी त्याचं जे प्रोडक्टिव्ह काम आहे त्या प्रोडक्टिव्ह त्याची कॉस्ट कमी, पोल्युशन लेस आणि सर्वसाधारण लोकांना तो अपील झाला पाहिजे. अशा पद्धतीचं नवीन नवीन प्रोडक्ट देशामध्ये आले पाहिजे, ज्याच्यामुळे सगळ्यांना त्याची मदत व्हायला पाहिजे की जेणेकरून त्याचं पोल्युशन झालं नाही पाहिजे. तर वेगवेगळ्या सेक्टरची आता अशी मुलं काम करतात. तर आम्ही त्याच्यासाठी एक ढोले पाटील आयडियोलॉजी म्हणून एक कळप आम्ही निर्माण करायचं, आता एक आम्ही कमिटी आम्ही करतोय की इंजिनिअरिंग मुलांच्या मध्ये जे काही ग्रामीण भागातनं असतात, शहरी भागातनं मुलं, की त्यांच्या वेगवेगळ्या आयडिया किंवा माझ्याकडे गार्बेज आलेलं कसं होईल, माझ्याकडे शेतीचा माल आलेला घरी कसं पोहोचवेल, त्याचं विदाऊट पोल्युशन कसं होईल, किंवा आयटी सेक्टरमध्ये माझ्या सिक्युरिटी कशी माझी घरची जाईल, वेगळ्या वेगळ्या पद्धती, पोल्युशन कसं कमी करतं, मी आता गाडीने ट्रान्सपोर्टवर येतो तर पोल्युशन कसं कमी करतं, तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडियाज घेऊन त्या इम्प्लिमेशन कशा करायच्या, त्याच्या इम्प्लिमेशन करताना त्या रिसर्च साठी लॅब आहेत का, त्या लॅब साठी आम्ही पुढे येणार आहोत. मग त्यांना फायनान्स पाहिजे, तर फायनान्स असेल तर त्यांना त्याच्यासाठी आम्ही बजेटिंग देणार आहोत. अशा सगळ्या गोष्टी प्रयत्न आम्ही करत आहोत, ह्या सगळ्या इम्प्लिमेशन करायचा आम्ही प्रयत्न करणार. धन्यवाद.